प्राऊड मुवमेंट ऑफ इंडिया चंद्रयान थ्री सेफ लँडिंग हा का प्राऊड मुवमेंट असेल आपल्यासाठी कारण खूप सारे रेकॉर्ड बनवले ह्या ही जी घटना आहे याने तर आपण थोडक्यात बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्यासाठी हा प्राऊड मुवमेंट का आहे आणि काही क्रिंज लोक काही कॉमेडी याच्यावरती रिॲक्शन जे चंद्रयान थ्रीशी रिलेटेड आहेत तर तुम्हाला मज्जा नक्की येईल व्हिडिओ पूर्ण बघा मी अशी अपेक्षा करते तर सगळ्यात पहिले आपण बघूया आपल्यासाठी हा प्राऊड मुवमेंट का आहे तर अर्थ वरती टोटल एकशे पंच्याण्णव कंट्रीज आहेत एकशे पंच्याण्णव पैकी बारा कंट्रीजनी आतापर्यंत स्पेस क्राफ्ट पाठवले आहेत मून वरती आणि त्यापैकी फक्त चार कंट्रीजला सेफ लँडिंग करता आलेली आहे आणि जो मूनचा साऊथ पोल आहे तिथे सेफ लँडिंग आतापर्यंत कोणी केली नाहीये तिथे दोन कंट्रीनी ट्राय केलं होतं आणि आपल्या कंट्रीनी तिथे सेफली लँड केलेलं आहे आणि आपल्याला यश मिळालंय नुसतं यशच मिळालं नाही तर जितक्या कंट्रीजने आतापर्यंत स्पेसक्राफ्ट पाठवले आहेत त्यांच्यापेक्षा आपल्या जो आपण खर्च केलेला आहे स्पेसक्राफ्टवरती पाठवण्यासाठी तर तो सगळ्यात कमी खर्च आहे सगळ्यात कमी खर्च असलेला आपला हा प्रयोग होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुझे, प्राऊड मुवमेंट अजून एक असा म्हणजे याच्यामध्ये दोन झाले की आपण सगळ्यात पहिला देश आहोत की साऊथ पोलमध्ये मूंच्या आपण तिथे सेफली लँडिंग केलंय दुसरं म्हणजे कमी खर्चात केलं आणि तिसरं म्हणजे काय माहितीये का तिसरं म्हणजे युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये जगामध्ये सगळ्यात नंबर वन ची वॉचिंग झाली आहे त्या दिवशी जे इस्रोचं ऑफिशियल युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती एट मिलियन प्लस वॉचिंग होती तुम्ही इथे बघू शकता या चार्टवरती की आ, न, एट मिलियन सगळ्यात नंबर वनला आहे आपला इंडिया जर बाकी कुठलीही चॅनलवरती ही, ही लाईव्ह चालू दाखवली नसती तर एट पेक्षाही जास्त मोठा आकडा असला असता तरी देखील आपण नंबर वरती आहोत कारण तुम्ही दोन नंबरला सिक्स मिलियनच्या आसपास आहे आपलं एट मिलियन इथे दाखवते काही लोकांनी टी व्हीवरती लाईव्ह बघितली काही लोकांनी ह्या चॅनलवरती बघितली काही लोकांनी न्यूज चॅनलवरती बघितली बऱ्याच ठिकाणी लाईव्ह चालू होतं आणि म्हणजे आपण युट्यूबवरती पण एक रेकॉर्ड बनवलेला आहे नंबर वनची वॉचिंग म्हणजे सह्य किती हायस्ट वॉचिंग युट्यूब लाईव्ह आपण एक त्याच्या जगातलं सगळ्यात असे तीन रेकॉर्ड बनवलेले आहेत एवढं जग पुढे जात आहे एवढे प्राऊड मुवमेंट्स आपल्या आवतीभोवती घडत आहेत थोडं थोडं हो करून होत असतात कुठल्याही गोष्टी कोणतीही गोष्ट एकदम होत नाही बऱ्याच प्रॉब्लेम्स आपल्या इंडियात आहेत ते होत आहेत सॉल्व्ह खूप लोक याला टीका पण करतायत की चंद्रावरती पाठवण्यापेक्षा इथले खड्डेच बुजवले असते वगैरे वगैरे भरपूर काय बोलले जाते पण ऍप्रिशिएट करणं करायला पाहिजे जे, जे पण गोष्टी घडत आहेत देशाबाहेर आपली जी रिस्पेक्ट वाढते त्याच्यासाठी खरंच खूप मोठ गोष्ट घडलेली आहे तर चला हे सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना आनंद झाला सगळं झालं आणि आपल्याला जे पाहिजे ते घडलं खूप छान वाटलं हा मुवमेंट खरंच खूप प्राऊड मुवमेंट होता आणि खूप मी भारतात जन्म घेतला भारत माझा देश आहे हे बघून अजूनच जास्त असं म्हणतात गर्व हो, गर्व होत तर आता बघूया काही नमुन्यांना बघून लाज वाटते की नमक काय हे कसे बोलतात तर व्हिडिओ स्टार्ट होईल एका छोट्या इंट्रो नंतर व्हिडिओला स्किप करू नका जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मग जाऊया पुढे विनाकारण कोणाला नेटायचं नाही काय फुकट तर मराठी फुकट भेटायचं नाही काय नमस्कार मी अश्विनी जाधव हो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हंड्रेड पर्सेंट प्युअर रिॲक्शन चॅनल मध्ये कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि सगळे खुश असणार कारण सगळीकडे आपल्या देशाचं कौतुक होत आहे देशाचं कौतुक हो आपल्यासारखे काही लोक आणि देशाबाहेरचे लोक आपलं कौतुक करत आहेत पण आपल्या देशातलेच काही नेते मंडळी अगदी लाज आणली आहे त्यांनी बघायचंय कोण आहे आणि काय बोलत आहेत तर चला तर मग बघूया कोण आहे आणि काय बोलतायत इंदिरा गांधी जिज्ञेस कर राकेश रोशन के जे उधर से कैसे लग रहा है आसमान से कैसे लग रहा है मौका से इंडिया को थोड़ा उत्तर दिए सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा अरे देवा ते असं नव्हतं असं होतं लीडर राकेश शर्मा सारे राष्ट्र का ध्यान आपके तरफ है और हम सब आपको बधाई देते हैं। ऊपर से भारत कैसा दिखता है आपको किसी के सारे जहाज से अच्छा शर्मा ते राकेश शर्मा होते ते राकेश रोशन होते काय करा हुआ तुम सुमबा बुम्बा बाम्बा सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ आ... वाह धन्य है माता तर आता आपण बघूया असेच अजून काही नमुने एकामागी एक त्यांचं काय मत आहे त्यांना अर्ध्या गोष्टी माहितच नाही राव आणि माहित नसलं तरी पण कॉन्फिडेंटली कसं बोलायचं हे यांच्याकडून शिकावं तर चला तर मग काय बोलतायत बघूया चंद्रयान का जो सफल लँडिंग चंद्रमा पे हुआ इसके लिए नासा के सभी वैज्ञानिकों को हम बधाई देते हैं तो इसरो हो तो तरी अच्छा हमको सिखा रिया है अच्छा जो चंद्रयान थ्री की बात आप कर रहे हैं इसके लिए हम उनको बधाई देते हैं कल सल उधरती पर आने का जो टाइम है आने के बाद उसका स्वागत पूरे देश को करना चाहिए त्या बोलणाऱ्यासाठी नाही माइक पकडणारा जो माणूस आहे ना त्याच्यासाठी या टाळ्या होत्या न हसता त्यांनी समोरच्याचा मूर्खपणा पूर्णपणे ऐकून घेतला त्याबद्दल नंबर वन एक जन दुष्ट गोरू जरा हम्बा हम्बा रो रो करे हम हम कामयाब हुए और सेफ लैंडिंग हुई तो जो यात्री गए हमारे उनको सलाम करता हूँ और हमारा देश एक कदम और साइंस में स्पेस रिसर्च के अंदर आगे बढ़ा उसकी सभी देश आतापर्यंत मी तुम्हाला ज्यांच्या पण बाईट्स दाखवल्या ते सर्वसामान्य लोक नव्हते ते कुठल्या ना कुठल्या त्यांच्याकडे एक पद आहे ते एक मंत्री आहेत आणि मंत्री म्हणून काम करतात अशा लोकांच्या बाईट्स मी तुम्हाला ऐकवल्या कोणी म्हणतं ते परत सकुशल भारतात आल्यावर त्यांच्यासाठी स्वागत केलं पाहिजे तर कोणी म्हणतं नासानी पाठवलं तर कोणी त्यापैकी म्हणतं की त्यातल्या यात्रियांना कामना सफरसाठी म्हणजे काय बोलावं यांच्यासाठी खरंच महान आहेत हे तर महान आहेतच ओ अजून महानता आपण बघूया पाकिस्तानच्या लोकांची त्यांच्या काय काय रिॲक्शन येत आहेत ते काय बोलतायत आपल्या चंद्रयान थ्री यान बद्दल चला बघूया इंडिया चाँद पे जा रहे हैं अप्रिशिएट करते हैं लेकिन हमारे यहाँ वो तो पैसे लगा के जा रहे हैं ना आ, हम तो ऑलरेडी चांद पे रह रहे हैं आपको नहीं पता नहीं मतलब क्या हम हम कैसे तो चांद, चांद पे नहीं रह रहे हैं। अच्छा मुझे बताया चांद पे क्या नहीं है जो इधर इधर नहीं है बताया मुझे मतलब मैं समझा नहीं आपकी बात चांद पे पानी है पानी नहीं है हाँ तो इधर भी नहीं है वहाँ पे गैस है नहीं गैस इधर भी नहीं है वहाँ पे बिजली है नहीं ये अभी देखे लाइट नहीं है इधर भी जदि गोरू चूसी चुरी कैसे थोड़ा पूरी जो कोयला कैसे थोड़ा पूरी पाकिस्तानच्या लोकांच्या आम्ही रिॲक्शन नेहमी बघत असते भारताविषयी काय असतं त्यांचं नेहमी भारतामध्ये काय चाललंय याच्याकडे पूर्णपणे लक्ष असतं पण भारतातले लोक मात्र आपल्या देशाची कशी प्रगती होईल याच्याकडे आपल्या देशातल्या लोकांचं लक्ष असतं तर ह्या माणसाने बोलता बोलता इतकं खरं बोलून गेला बिचाऱ्याला इतकं पण खरं नव्हतं बोलायला पाहिजे त्यांचा देश आधीच इतका घातक आहे की त्याच्यावरती काहीही हल्ला पण होऊ शकतो इतकं खरं बोलल्यामुळे तर चला असो अजून एक दोन क्लिप बघूया चाइना गया चांद पे, अमेरिका गया चांद पे, आप इनकी हिस्ट्री निकालिए। इतना किया इतना डॉलर डॉलर है है अपने मुल्क का उनसे आधे से भी कम पैसों में वो चांद पे पहुंच रहे हैं है। यानी कि उन्होंने अपने खबर के मुताबिक है इंडियन रुपीज में उन्होंने अपने मुल्क को भी स्टेबल रखा अपने मुल्क में बिजली को भी कंट्रोल में रखा उसके बिल को और आप चांद पे जा भी रहे हैं अगर फॉर एग्जांपल हमारे जैसा चांद पे जा रहा होता ना तो आप यकीन कीजिए पहले हमें अपना मुलक जो है न, वो ना वो गिड़वी रखाना पड़ना था अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है कर्जे लेने पड़ने थे मजीद सर जो से नहीं, बात नहीं, वो, है वो, वो, सुना वो बात भी पता भी क्या आँग? नहीं आप वो बात पता क्या हुआ करनी थी वो बात ये होनी थी जैसे एटम बम बनाया था तो हमारे तब के लीडर ये कहते थे कि घास खा लेंगे लेकिन एटम बम जरूर बनाएंगे वाह भाई जब दुश्मन भी तारीफ करने लग जाए ना समजले ना हमारी तरक्की हो चुकी है तर खरच खूप छान वाटलं एक पाकिस्तानीच्या तोंडातून आपल्या देशाविषयी इतकं भरभरून ऐकताना आणि इतकं पाकिस्तानी माणसाला माहिती आहे की आपण किती करोड खर्च कर केले या प्रोजेक्टवरती याच्याने आपल्या देशाला काय फायदा होणार आहे नेमकं नासानी पाठवलं इस्रोनी पाठवलं हे इस यान हे सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत पण आपल्याच देशातल्या मंत्र्यांना माहिती नाहीये की नेमकं काय आहे चंद्रयान थ्री याच्यानी काय फायदा होणार आहे आपल्या देशाने काय अचीव केलेला आहे हे यांना फक्त हात जोडायचे मत मागायचे नंतर आहेच रम्मा रम्मा डम्बा डम्बा टंबा टम्बा धुंबा बुंबा बुंबा हंबा हंब तर टईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच एका छानशा टॉपिक सोबत येणार आहोत तुम्हाला जर टॉपिक सुचत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझं ब्लॉगिंग चॅनल बघायचं असेल तर नक्की बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इन्स्टाग्रामचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे इच्छा असेल तर नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग